नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याची समस्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना भेडसावत होती। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी रेल्वेकडे या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला होता। आता त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे। जसे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची उंची वाढविण्यात आली, त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 3 ची उंची देखील वाढविण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे। प्लॅटफॉर्मची उंची वाढवल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय। तसेच माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांचे प्रवाशांनी आभार मानले। जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया। आपल्या सोबत आहेत आपल्या इथले रेल्वे प्रवासी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना किती बरं वाटतंय प्लॅटफॉर्म उंची केल्याबद्दल। मी सर्वप्रथम आपल्या पत्रकारांना तसेच माजी नगराध्यक्ष सध्याचे नगरसेवक राजन घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज जी समस्या होती रेल्वेतून उतरताना किंवा आम्ही चढताना मलाही थोडा कमरेचा त्रास आहे, त्या त्रासातून मी उलटा फिरून खाली उतरायचो, तो आता आमचा त्रास बऱ्यापैकी भरपूरसा कमी झाला। आणि त्यामुळे आज माझ्या एक बरेचसे जे म्हातारे आहेत, काही आजारी आहेत, महिला आहेत, वयस्कर महिला आहेत, त्यांना तर बिलकुल म्हणजे चढताच येत नव्हतं, ते एक पाय ठेवायचे नंतर बसून वर चढायचे अशी इथली परिस्थिती होती। ती समस्या आता चांगलीच दूर झालेली आहे। याबद्दल मी राजन घोरपडे, कुळगाव बदलापूर नगरपालिका या सगळ्यांना धन्यवाद देतो, रेल्वे प्रशासनाला धन्यवाद देतो। आणि असंच जे काही कामं असतील बारीक सारीक किंवा छोटी मोठी, ती रेल्वे प्रशासन स्वतःहून करावी की जेणेकरून बदलापूरच्या प्रवाशांना याचा कोणताही त्रास होणार नाही। धन्यवाद। राजन घोरपडेंनी प्लॅटफॉर्मची उंची वाढवल्याबद्दल चांगलं सहकार्य करून रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन तर केलेच आहे। आणि पब्लिकांचं जे अपघात होते ते त्यातून मार्ग मोकळा केला। पूर्वी प्लॅटफॉर्मची जी उंची कमी असल्या कारणाने लोकलमधून उतरणारे म्हातारे माणसं, लहान मुलं आणि आजारी माणसं यांना फार त्रास व्हायचा आणि चुकून ते प्लॅटफॉर्मच्या खाली पडलेसुद्धा। त्याच्याकरता माननीय घोरपडे साहेबांकडे बदलापूरच्या नागरिकांनी विनंती करून घोरपडे साहेबांनी जे प्रयत्न केले रेल्वे प्रवाशांकरता त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आणि म्हातारे माणसं, लहान मुलं, आजारी माणसं यांच्याकरता त्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्या लोकांकडून सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। नमस्कार, आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, त्यांच्याशी आपण बोलूया। आज आपण आलो आहोत बदलापूर स्टेशन येथे। गेले 2-3 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरवठा करत होतो की 2 फुटाची रेल्वेच्या गाठी प्लॅटफॉर्मच्या उंचीमध्ये फरक होता, अनेक माणसं मृत्युमुखी आणि अपंग झाली होती। आणि त्याचं सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने आता काम चालू केलेलं आहे की ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मची उंची जवळजवळ 11 इंचाने 12 इंचाने वाढून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा रेल्वे प्रशासनाला धन्यवाद देतो। आणि आम्ही सातत्याने गेल्या 1.5-2 वर्षापासून रेल्वे प्रशासन DRMची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी या स्टेशनची उंची लवकरात लवकर वाढवावी असं आम्ही सातत्याने प्रयत्न करतो। याबरोबर आमचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, इथले जे पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा सहकार्याची भूमिका घेतली आणि सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही रेल्वेची उंची वाढवण्याचं काम या ठिकाणी रेल्वेने चालू केलेलं आहे। आता तर ही सगळ्यात महत्त्वाची एक मागणी की बाबा रेल्वेची प्लॅटफॉर्म क्रमांक 1-2ची उंची वाढवणं फार महत्त्वाचं आहे, परंतु या ठिकाणी आता हा जो काही प्रश्न एक महत्त्वाचा होता की सातत्याने जे अपघात होत होते की प्लॅटफॉर्मच्या उंचीमुळं तो आता कमी होईल, त्याबद्दल आम्ही रेल्वेचे धन्यवादच देतो। कॅमेरामन रूपा गवळीसह श्वेता शिर्के, बदलापूर विकास। आज सकाळी 10:30 बदलापूर पूर्व स्टेशन रोड महालक्ष्मी आर्केडजवळ आमदार किसन गथोरे यांच्या हस्ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे लोकार्पण होणार आहे। फील्ड महाप्रबंधक BK सिंगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। बदलापूरचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक कॅप्टन आशिष दामले युवांना मार्गदर्शन करण्यासाठी जोहान्सबर्ग येथे जाणार आहेत। लीडरशिप अँड चॅलेंजेस, रोल ऑफ यंगस्टर्स इन पॉलिटिकल सिस्टम, पॉलिटिक्स इज नॉट अ रिस्पेक्टेबल या विषयावर जगातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या युवराजला मार्गदर्शन करणार आहेत।
त्याबद्दल बदलापूर विकासने त्यांची खास मुलाकात घेतली आहे. याचे प्रक्षेपण उद्या होणार आहे, तर पाहायला विसरू नका बदलापूर विकास. बदलापूर शहरामध्ये बदलापूर विकास ही नवीन वृत्तवाहिनी सुरू झालेली आहे दैनंदिन. तर त्याबद्दल जगन्नाथ कामत साहेब व त्यांचा पुत्र महेश कामत यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. एक निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात, या अडचणींना सामोर जाऊन ते कुठल्या पद्धतीने वागतात या समस्त बदलापूरकरांना माहिती आहे. त्या समस्त बदलापूरकरांच्या तर्फे मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.